गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, लास्ट काही लेक्चर्समध्ये आपण इंस्ट्रक्शन सेट ऑफ 8085 हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपला हा थर्ड ग्रुप ऑफ इंस्ट्रक्शन्स आपण सुरू केलेले आहेत, ते आहेत लॉजिकल ग्रुप ऑफ इंस्ट्रक्शन्स. याच्यामध्ये आपण डिफरंट काइंड्स ऑफ इंस्ट्रक्शन स्टडी केलेले आहेत. आज जी आपण इंस्ट्रक्शन स्टडी करणार आहोत ती आहे RRC. RRCचं मीनिंग काय? तर रोटेट ॲक्युम्युलेटर. रोटेट ॲक्युम्युलेटर टू राईट, ही जी इन्स्ट्रक्शन आहे, ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं जातं? तर ॲक्युम्युलेटरचे जे कंटेंट्स आहेत ते राईट डायरेक्शननं काय केले जातात? रोटेट केले जातात. काल देखील आपण रोटेशनची एक इन्स्ट्रक्शन बघितली, RLC. आता ह्या RLC सुद्धा आपण काय स्टडी केलं? तर जो काही ॲक्युम्युलेटरमधला डेटा आहे की जो 8-bit ग्रुपमध्ये रिप्रेझेंट केला जातो आणि त्या बीटमधले प्रत्येक जो बीट पोझिशन आहे त्याची पोझिशन काय केली जाते? चेंज केली जाते थ्रू रोटेशन. मग त्याच्यामध्ये डायरेक्शन खूप महत्त्वाची आहे. ज्याला तुम्ही RLC असं म्हणताय त्याला ती डायरेक्शन कोणती असते? तर लेफ्ट साईडनं प्रत्येक बीट हा रोटेट केला जातो आणि त्याच्यामध्ये कॅरी जो आहे त्या कॅरीमधली जो काही बीट आहे तो काढून टाकला जातो आणि नवीन बीट कॅरीमध्ये काय केला जातो? प्लेस केला जातो. सेम त्याच टाईपची ही इन्स्ट्रक्शन आहे RRC, की ज्याच्यामध्ये ॲक्युम्युलेटरचे जे कंटेंट्स आहेत ते राईट डायरेक्शननं काय केले जातात? मूव केले जातात किंवा रोटेट केले जातात. त्यामुळं प्रत्येक बीटवरती जे पोझिशन आहे, बीट पोझिशन आहे, त्याच्यावरती जो बीट आहे त्याची रोटेशन इथं आपल्याला बघायला मिळते. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. इट रोटेट्स इच बायनरी बीट ऑफ ॲक्युम्युलेटर. ॲक्युम्युलेटरमधले जे काही बीट्स असतील ते बीट्स रोटेट करायचं काम कोण करत असतं? ही इन्स्ट्रक्शन करत असतं. बीट D0 इज प्लेस्ड, बीट D0 इज प्लेस्ड इन बीट पोझिशन D7 ॲज वेल ॲज इन कॅरी पोझिशन. बघा, याच्यातलं हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. ज्याला तुम्ही रोटेशन परफॉर्म करताय त्याला आपण बघतो की एक बीटची जी पोझिशन आहे ती पोझिशन काय केली जाते? चेंज केली जाते. आपण RLC इन्स्ट्रक्शन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये D7 जो बीट आहे म्हणजे ह्या डायरेक्शननं काय केली जात होती? लेफ्ट डायरेक्शननं तुमची रोटेशन केलं जात होतं. त्याला D7 जो बीट आहे तो कुठे गेला? प्लेस केला जातो तर D0 आणि कॅरीमध्ये प्लेस केला जातो. मग ज्याला ही RRC इन्स्ट्रक्शन आपण बघतोय त्याला याचं डायरेक्शन कसं आहे? वो राईट डायरेक्शन आहे. मग D0 बीट इज प्लेस इन बूट पोझिशन D7. D0 जे बीट आहे ते कुठं प्लेस केलं जाते? D7 प्लेस केलं जाते आणि तेच बीट परत काय केलं जाते? तर कॅरी पोझिशनला सेट केलं जाते. कॅरीमधील जी व्हॅल्यू असेल ती काढून टाकली जाते आणि ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. आता फॉर्मॅट बघा. OP कोड, ऑपरंड आणि बाईट. OP कोड काय आहे ह्या इन्स्ट्रक्शनचा? RRC. ऑपरंड इथं आहे का? नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला ॲक्युम्युलेटरचे जे कंटेंट आहेत त्या ॲक्युम्युलेटरचे कंटेंट काय करायचे? मूव्ह करायचे. इथं आपण बीट पॅटर्न डायग्राम ड्रॉ करूया. पहिली जी असणारी पोझिशन ती असणार आहे कॅरीची आणि त्याच्यानंतर आपली 8-bit पॅटर्न डायग्राम. इथून नंबरिंग सुरू होतं D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7. या क्रॉसचं मिनिंग आहे आत्ता याच्यामध्ये काहीही डेटा नाही आहे, पण ज्याला RR
सी इंस्ट्रक्शन एक्जीक्यूट केली जाते, त्यावेळेला आपल्याला काय सांगितले तर डी झिरो इज प्लेस इन बीट पोझिशन. आता इथे रोटेशन कोणत्या डायरेक्शन आहे व तर लेफ्ट डायरेक्शन सॉरी राईट डायरेक्शन आहे. मग राईट डायरेक्शननं रोटेशन करत असताना बघा इथं डी सेवन मधला जो पहिल्यांदा डेटा आहे तो कुठे जाणार आहे, डी सिक्स मध्ये जाणार आहे. डी सिक्स मधला जो डेटा आहे तो डी फाईव्ह मध्ये जाणार आहे. डी फाईव्ह मधला डेटा हा डी फोर मध्ये जाणार आहे. डी फोर मधला डी थ्री मध्ये, डी थ्री मधला डी टू मध्ये, डी टू मधला डी वन मध्ये आणि डी वन मधला डी झिरो मध्ये. आता इथं डी झिरो मधला डेटा रिमेन्स आहे आणि इकडं डी सेवन ब्लॉक हा रिकामा झालेला असणार आहे, त्यामुळं हा डी सेवन मधला जो काही डेटा असणार आहे तो कुठे जाणार आहे, इथं डी सेवन ब्लॉकमध्येही जाणार आहे आणि तोच डेटा काय केला जाणार आहे, कॅरीलाही फॉरवर्ड केला जाईल. बघा कॅरीमध्ये जो काही डेटा असेल तो काढून टाकला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये कुणाचा डेटा येणार आहे तर डी झिरोचा डेटा डी सेवनमध्ये सुद्धा येणार आहे आणि कॅरीमध्ये येणार आहे. लक्षात आलं तुमच्या इन्स्ट्रक्शन ही कशी परफॉर्म केली जाते, तर इथं तुमचं जे डायरेक्शन आहे ते राईट डायरेक्शन आहे, म्हणजे रोटेशन कुठून सुरू होत आहे तर डी सेवन जो बीट आहे तिथून तुमचं रोटेशन स्टार्ट होत आहे. डी सेवनमधला डेटा डी सिक्समध्ये, डी सिक्समधला डेटा डी फाईव्ह, डी फोर, डी थ्री, डी टू, डी वन आणि डी झिरो. मग इथं डी सेवन जो बीट आहे तो एम्प्टी राहतोय, मग त्याच्यामध्ये कुणाचा डेटा येणार आहे तर डी झिरोमध्ये जो काही डेटा आहे तो डी सेवनमध्येही तोच येणार आहे आणि कॅरीच्या पोझिशनलाही तोच डेटा जाणार आहे. आपण एक एक्झाम्पल याचं बघूया, बायनरी कन्वर्जन. इफ ॲक्युम्युलेटर कंटेंट इज इक्वल टू 83, बघा ॲक्युम्युलेटरचे कंटेंट जर 83H असतील तर याचं हेक्झाडेसिमलमध्ये कन्वर्जन केल्यानंतर बघा काय येतं आहे, 1000011 हे त्याचं हेक्झाडेसिमलमधलं कन्वर्जन आहे. आणि इथं कॅरी जो आहे तो कॅरी सेट होत नाही आहे, त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, झिरो असणार आहे. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे आपण ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म करूया. ज्या वेळेला ॲक्युम्युलेटरचे कंटेंट हे 83 असेल, या बीट पॅटर्न डायग्राममध्ये आपण हे कंटेंट जे आहे ते ॲड करूया. इथं कॅरीची पोझिशन असणार आहे की जो झिरो आहे आणि त्याच्यानंतर आपली 8-bit पॅटर्नची जी डायग्राम आहे ती डायग्राम आपण ड्रॉ करूया. आता इथं पोझिशन येणार आहे डी सेवन, डी सिक्स, डी फाईव्ह, डी फोर, डी थ्री, डी टू, डी वन आणि डी झिरो. आता हे जे काही आपलं हेक्झाडेसिमल टू बायनरी कन्वर्जन आहे ते बायनरी कन्वर्जन आपण ह्या डायग्राममध्ये प्लेस करूया. ओके, 1100001 हे झाली आपली हेक्झाडेसिमल तो कन्वर्जन बायनरीमध्ये आणि त्या पद्धतीने आपण बीट पॅटर्न डायग्राम काय केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे. आता ज्याला इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल, आफ्टर परफॉर्मिंग आर आर सी इन्स्ट्रक्शन, ज्याला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल त्यावेळेला ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट बघा काय होणार आहे. इथं कॅरी असणार आहे आणि त्याच्यानंतर आपली ही 8-bit पॅटर्नची डायग्राम. ओके, इथं डी झिरो आणि इथं डी सेवन. आपलं जे रोटेशन आहे ते रोटेशन कसं सांगितलेलं आहे तर पहिल्यांदा डी सेवनमधला डेटा डी सिक्समध्ये जायचं आहे. मग डी सेवनमध्ये इथं डेटा किती आहे, 1, तो डी सिक्सच्या पोझिशनला गेला, हा ब्लॉक रिकामा ठेवूया. डी सिक्सच्या पोझिशनचा डेटा आहे डी झिरो की जो डी फाईव्हला जाणार आहे. इथून पुढे आपण काय करणार आहोत तर या पद्धतीनं त्या प्रत्येक बीटची पोझिशन पुढे पुढे नेणार आहोत. आता इथं आल्यानंतर इथं काय सांगितले तर डी वनमधला डेटा कुठं पाठवायचा आहे, डी झिरोमध्ये. ओके, मग डी वनमधला डेटा 1 आहे तो डी झिरोला गेला. मग आता डी झिरोमधला डेटा रिमेन्स आहे अजून, तो किती आहे, 1 आहे. मग आपल्या सेंटेन्स काय सांगते तर डी झिरो इज प्लेस इन बीट पोझिशन डी सेवन. जो डी सेवन बीट एम्प्टी आहे त्याच्यामध्ये डी सेवनचा डेटा टाका. मग डी सेवनचा डेटा किती आहे, 1, याच्यामध्ये 1 आला आणि कॅरीमध्ये सुद्धा तोच डेटा सेंड केला जातो. बघा इन्स्ट्रक्शन्स आपण कशा राईट डाऊन करतो, फक्त याच्यामध्ये तुम्हाला एकच सेंटेन्स लक्षात ठेवायची गरज आहे की ज्याला आपण हे रोटेशन करतो त्याला रोटेशन कोणत्या डायरेक्शननं आहे आणि या रोटेशनमध्ये आपण कॅरीला कुठेही इन्क्लूड करत नाही आहोत, फक्त डी झिरो टू डी सेवन याच्यामध्येच आपण रोटेशन करत आहोत. इन्स्ट्रक्शन्स केअरफुली बघा आणि तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या.
ओके नेक्स्ट इंस्ट्रक्शन याच्यामधलीच आपण स्टडी करूया इंस्ट्रक्शन नंबर 13 इंस्ट्रक्शन नंबर 14 RAL रोटेट ॲक्युम्युलेटर लेफ्ट थ्रू कॅरी बघा ही इन्स्ट्रक्शन आपण जी रोटेट ॲक्युम्युलेटर टू लेफ्ट ही इन्स्ट्रक्शन बघितली त्याच्या सिमिलर ही इन्स्ट्रक्शन आहे फक्त दोघांच्यामध्ये फरक काय आहे बघा तर ज्याला आपण RRL असं म्हणतो त्याला तुमच्या ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट हा रोटेट केला जातो आहे लेफ्ट डायरेक्शननं पण त्याच्या रोटेशनमध्ये आपण कॅरीला कुठे इन्वॉल्व्ह करतो आहे का नाही आहे मग ही जी इन्स्ट्रक्शन आहे RAL की ज्याच्यामध्ये ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट काय केला जातो आहे रोटेट केला जातो आहे प्लस त्या रोटेशनमध्ये कॅरीलाही तिथं काय केलं जाते इन्क्लूड करून घेतलं जाते ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे इच बायनरी बीट ऑफ ॲक्युम्युलेटर थ्रू इच बायनरी बीट ऑफ ॲक्युम्युलेटर लेफ्ट थ्रू कॅरी कारण इथं कॅरीलाही काय केलं जाते इन्क्लूड केलं जाते आता याच्यामध्ये जी काही पोझिशन आहे ती पोझिशन कशी चेंज केली जाते बघा की पहिल्यांदा जो D7 डेटा आहे बीट D0 बीट D7 इज प्लेस बीट D7 इज प्लेस इन कॅरी अँड कॅरी इज प्लेस इन बीट D0 पोझिशन आता इथं काय सांगितलेलं आहे तर बीट D7 जो आहे आपण लेफ्ट डायरेक्शननंच इथं काय करत आहोत डेटा रोटेट करत आहोत मग लेफ्ट डायरेक्शननं डेटा रोटेट करत असताना D7 जो डेटा आहे की जो इकडचा बीट असणार आहे त्यातला डेटा आता कॅरीमध्ये जाणार आहे आणि कॅरीमधला डेटा जो एम्प्टी झालेला D0 बीट असणार आहे पोझिशन त्याच्यामध्ये जाणार आहे याचा फॉर्मॅट बघा OP कोड ऑपरन आणि बाईट OP कोड काय आहे या इन्स्ट्रक्शनचा RAL हा OP कोड आहे ऑपरंड याच्यामध्ये कोणतंच नाही आहे कारण ऑपरंड काय असणार आहे इम्प्लिसिटली ॲक्युम्युलेटर आणि इन्स्ट्रक्शन आहे 1 byte आपण बीट पॅटर्न डायग्राम इथं ड्रॉ करूया ही कॅरीची पोझिशन असणार आहे D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7 ओके ज्याला डेटा हा रोटेशनमध्ये येतो त्यावेळेला काय सांगितलेलं आहे तर आपल्याला लेफ्ट डायरेक्शन सांगितलेले आहे मग लेफ्ट डायरेक्शन आपण ज्यावेळेला डेटा रोटेट करतो त्यावेळेला ह्याची डायरेक्शन बघा कशी असणार आहे तर D0 जो डेटा आहे तो पहिल्यांदा कुठे येणार आहे D1 येणार आहे बघा D0 डेटा हा D1 येणार आहे D1 D2 D2 D3 D4 D5 D6
D7। आता मगाशी आपण जी लेफ्ट इंस्ट्रक्शन स्टडी केली त्याच्यामध्ये आपण काय करत होतो तर D7 मधलाच डेटा D0 मध्ये सुद्धा टाकत होतो आणि कॅरी मध्ये सुद्धा टाकत होतो। आता या रोटेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर कॅरी ला ही इन्क्लूड करायचं आहे, त्यामुळे D7 मधला जो काही डेटा असेल तो कोणामध्ये जाणार आहे तर कॅरी मध्ये जाणार आहे। आणि नंतर कॅरी मधला जो काही डेटा असणार आहे तो कोणामध्ये जाणार आहे तर हा एम्प्टी झालेला जो D0 आहे त्या एम्प्टी झालेल्या D0 मध्ये कॅरी मधला डेटा जाणार आहे। इंस्ट्रक्शन आहे RAL। लक्षात आलं की इथं रोटेशन लेफ्ट डायरेक्शनने केलं जातं आणि रोटेशन होत असताना इथं काय केलं जातं तर रोटेशनमध्ये तुमच्या कॅरीलाही इन्क्लूड केलं जातं। आपण एक्झाम्पल बघूया, ॲक्युमुलेटरचा कंटेंट जर 83H असेल तर आणि कॅरी इज इक्वल टू 0 असेल तर ॲक्युमुलेटरचं बायनरी कन्वर्जन काय येणार आहे, 1000011 हे ॲक्युमुलेटरचं बायनरी कन्वर्जन येणार आहे। आता हेच बायनरी कन्वर्जन आपण काय करूया तर ह्या बीट पॅटर्न डायग्राममध्ये प्लेस करूया। तुम्हाला ही जर इन्स्ट्रक्शन विचारली तर ही बीट पॅटर्न डायग्राम जी आहे ती ड्रॉ करणं तिथं मस्ट आहे। D7 आपण 1000011 आणि कॅरी किती आहे 0 आहे। आता आफ्टर परफॉर्मिंग RAL इन्स्ट्रक्शन, आफ्टर परफॉर्मिंग RAL ही इन्स्ट्रक्शन ज्याला परफॉर्म केली जाईल त्याला बीट पॅटर्न डायग्राममध्ये बघा काय चेंज होणार आहे। इथं कॅरी असणार आहे, इथं बीट D7 आणि इथं बीट असणार आहे D0। आता आपण काय म्हणतो आहे डायरेक्शन कशी आहे बघा, D0 मधला डेटा हा D1 मध्ये जातो आहे। इथं सुरुवातीला D0 मध्ये डेटा किती आहे 1 आहे, तो कुठे जाणार आहे D1 मध्ये, D1 मधला 1 हा D2 मध्ये जाणार आहे, नंतर हे 000 हे पुढे असेच सरकवले जातील। ओके, आता इथं आल्यानंतर बघा D1 मधला डेटा किती आहे 1 आहे, तो कुणामध्ये जाणार आहे कॅरीमध्ये जाणार आहे, आणि कॅरीमधला डेटा किती आहे व 0 आहे, तो कुणामध्ये येणार आहे D0 पोझिशन जी आहे त्या D0 पोझिशनला तो काय केला जाईल सेट केला जाईल। इथं फक्त एकच डिफरन्स आहे मगाच्या इन्स्ट्रक्शनमध्ये आणि या इन्स्ट्रक्शनमध्ये, फक्त इथं आपण रोटेशनमध्ये काय करत आहोत तर कॅरीलाही इन्क्लूड करत आहोत। इन्स्ट्रक्शन व्यवस्थित रीड करा आणि नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या। ओके, लास्ट इन्स्ट्रक्शन ह्या लॉजिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमधली बघूयात आपण, RAR रोटेट ॲक्युमुलेटर राईट थ्रू कॅरी। आता आपली डायरेक्शन ह्याच्याबरोबर अपोजिट होणार आहे, मग डायरेक्शन कशी असणार आहे बघा, तर पहिल्यांदा जो काही डेटा असणार आहे तो D7 पासून आपल्याला डायरेक्शन सुरू होणार आहे, D7 मधला D6 मध्ये जाणार आहे, D6 मधला D5 मध्ये, D5 मधला D4 मध्ये, D4 मधला D3 मध्ये, D3 मधला डेटा D2 मध्ये, D2 मधला डेटा D1 मध्ये आणि D1 मधला डेटा D0 मध्ये। आता D0 मधला जो काही डेटा आहे तो कुणामध्ये जाणार आहे नंतर, तर तो कॅरीमध्ये जाणार आहे, आणि कॅरीमधला डेटा परत कुणामध्ये जाणार आहे तर D7 मध्ये। म्हणजे आपलं इथलं मगाचं सेंटेन्स काय चेंज होणार आहे बघा, तर D0 बीट D0 इज प्लेस इन कॅरी अँड कॅरी इज प्लेस इन बीट पोझिशन D7 RAR। बघा अगदी स्मॉल चेंज आपण ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये केलेला आहे।
इकडे लक्ष द्या, आर ए आर, आर ए आरचं मीनिंग काय आहे तर रोटेट ॲक्युम्युलेटर राईट थ्रू द कॅरी. इथं आपल्याला काय करायचं आहे तर ॲक्युम्युलेटरचे मधले कंटेंट काय करायचे आहेत, राईट साईड डायरेक्शननं रोटेट करायचे आहेत. आणि रोटेट करत असताना इथं आपण काय करणार आहोत, कॅरीलाही त्यांच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. इच रोटेट इच बायनरी बीट ऑफ ॲक्युम्युलेटर राईट थ्रू द कॅरी. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती काय करते तर बायनरी बीट्स जे आहेत ते ॲक्युम्युलेटरमधले ते रोटेट करायचं काम करते. कोणत्या डायरेक्शननं, तर राईट डायरेक्शननं. बीट डी झिरो इज प्लेस इन कॅरी. हा जो बीट शिल्लक राहतो आहे सगळ्यात शेवटीचा, जो डी झिरो बीट आहे की जो लास्ट आहे, त्यातला जो काही डेटा आहे तो कॅरीमध्ये पोहोचवला जातो आहे. आणि कॅरीमधला डेटा कुणामध्ये येतो आहे तर डी सेवनमध्ये. याचा ओ पी कोड आहे आर ए आर. इथं ऑपरंडची गरज नाही आहे, इम्प्लिसिटली तुम्हाला एक ऑपरंड दिलेला आहे की जो ॲक्युम्युलेटरच असणार आहे. आणि इन्स्ट्रक्शन जी आहे ती सिंगल बाईटची आहे. आता इथं मी बीट पॅटर्नची डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आता इथं आपण राईट डायरेक्शन म्हणतो आहे, त्यामुळे डी सेवनमधला डेटा जो आहे तो डी सिक्समध्ये जाणार आहे. डी सिक्समधला जो काही डेटा आहे तो डी फायूमध्ये जाणार आहे. डी फायूमधला डी फोरमध्ये, डी फोरमधला डी थ्रीमध्ये, त्याच्यानंतर डी थ्रीमधला डेटा हा डी टूमध्ये, डी टू हा डी वनमध्ये, आणि डी वन हा डी झिरोमध्ये. मग डी झिरोमधला जो काही डेटा रिमेन्स आहे तो कुणामध्ये जाणार आहे, पहिल्यांदा कॅरीमध्ये जाणार आहे. आणि कॅरीमधला डेटा डी सेवनमध्ये. आपण एक्झाम्पल तेच घेत आहोत की जिथं आपण ॲक्युम्युलेटरचे कंटेंट 83 घेतलेले आहे आणि कॅरी तिथं झिरो आहे. मग ही बीट पॅटर्नची डायग्राम आपण ड्रॉ केली. आता आपल्याला ज्याला आपण आर ए आर ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म करू, त्याला डेटा बघा कसा मूव्ह होतो. पहिल्यांदा डेटा कुणाचा मूव्ह केला जातो, डी सेवन. डी सेवनमध्ये किती आहे वो, तर वन आहे. तो डी सिक्स पोझिशनला जातो आहे, वन. इकडच्या साईडला आपण हे सगळं प्लेस करूया. ओके, आता इथं डी वनमधला डेटा हा डी झिरोमध्ये जाणार आहे. आणि डी झिरोमध्ये किती व्हॅल्यू आहे, वन आहे. ती कुठं जाणार आहे, कॅरीला जाणार आहे, वन. आणि कॅरीची व्हॅल्यू काय आहे, झिरो आहे. ती कुणाला मिळणार आहे, डी सेवनला. म्हणजे आफ्टर परफॉर्मिंग आर ए आर इन्स्ट्रक्शन तुम्हाला ॲक्युम्युलेटरमधल्या कंटेंट काय झालेले मिळतील, रोटेट झालेले मिळतील. लक्षात आलं तुमच्या की ह्या लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये आपण जवळजवळ 15 टाईप्सच्या इन्स्ट्रक्शन्स आपण स्टडी केले. टोटल या चॅप्टरमध्ये आपल्याला 75 इन्स्ट्रक्शन्स स्टडी करायचे आहेत. त्याच्यातल्या बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन्स आपल्या स्टडी करून झालेल्या आहेत. तीन ग्रुप्सच्या इन्स्ट्रक्शन तर आपण स्टडी केल्यात, डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन, अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन आणि लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन. आता फक्त आपल्या दोन ग्रुप्सच्या इन्स्ट्रक्शन स्टडी करायच्या राहिलेल्या आहेत, ते म्हणजे ब्रँचिंग कंट्रोल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन आणि मशीन कंट्रोल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या स्टडी करायच्या राहिलेल्या आहेत. आता आपण याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स बघूया की जे तुम्हाला एक्झामला विचारले जातात 4 मार्कसाठी, की जे बेसिकली कशावरती डिपेंड असतात. तर ज्या काही आपण अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन पाहिल्या आणि लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन पाहिला, त्याच्यावरती तुम्हाला 4 मार्क्सच्या एक ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो ते बघा. इन्स्ट्रक्शन हे राईट डाऊन करून घ्या. इथं मी एक एक्झाम्पल सॉल्व करून देते की जे बऱ्याच वेळेला एक्झामला विचारलेलं आहे. क्वेश्चन, ॲक्युम्युलेटर कंटेंट्स 76H and register L contains data A6H. What will be the contents of accumulator after performing
फॉलोइंग इंस्ट्रक्शन्स। क्वेश्चन बघा, व्यवस्थित रीड करा। या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला एग्जामला 4 मार्क्ससाठी विचारले जातात की ज्याच्यामध्ये ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट दिला जातो आणि एखाद्या रजिस्टरमधला कंटेंट दिला जातो, त्यावेळेला तुम्हाला त्याच्यावरती ज्या दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स आहेत इथं बघा, आता आपल्याला क्वेश्चन एकदा रीड करा तुम्ही। ॲक्युम्युलेटरमधले कंटेंट किती दिलेले आहेत? 76H। ॲन्सर आपण राईट डाऊन करूया। पहिल्यांदा आपल्याला ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट लिहावा लागेल 76H। त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी काय प्रोव्हाइड केले हो, तर एक रजिस्टर L दिलेला आहे आणि त्याच्यामधला डेटा किती दिलेला आहे? A6H। रजिस्टर L इज इक्वल टू A6H। आता पहिली स्टेप आपली काय असणार आहे, तर हे दोन्ही ॲक्युम्युलेटर कंटेंट आणि रजिस्टर कंटेंट हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतात? तर हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये। त्याचं कन्वर्जन पहिल्यांदा आपल्याला कशामध्ये करायला पाहिजे? बायनरीमध्ये करायला पाहिजे। मग पहिल्यांदा बायनरी, ज्याला हेक्साडेसिमल नंबर दिला जातो त्याचं बायनरी कन्वर्जन करत असताना तो नंबर पहिल्यांदा दोन पार्टमध्ये स्प्लिट करायचा आणि दोघांचंही वेगवेगळं बायनरी कन्वर्जन करायचं आणि 4 बिटचा ग्रुप तयार करायचा। आता 7चं बायनरी कन्वर्जन काय येणार आहे बघा, 7 डिवायडेड बाय 2 1 3 डिवायडेड बाय 2 1 1। 7चं बायनरी कन्वर्जन येणार आहे 1 1 1। आपल्याला ग्रुप कितीचा तयार करायचा? 4चा। सो ॲड 10 टू इट्स लेफ्ट साईड। बघा, बायनरी कन्वर्जन परत एकदा चेक करा आपण बरोबर केलेलं आहे की नाही ते। त्याच्यानंतर बायनरी कन्वर्जन येणार आहे 6चं बायनरी कन्वर्जन बघा काय येते, 1 1 0 1 1 0। 1 0 त्याच्या लेफ्ट साईडला ॲड करा, ग्रुप तयार होईल। आता एलचा जो रजिस्टर आहे त्याचा कंटेंट काय दिलेला आहे? A6H। पहिल्यांदा आपण 6चं बायनरी कन्वर्जन ऑलरेडी केलेलं आहे, ते इथं मेन्शन करूया 0 1 1 0। आता आपल्याला बायनरी कन्वर्जन कुणाचं करावं लागेल? हो, A। आता A म्हणजे काय आहे? तर हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम ज्याला रिप्रेझेंट केली जाते त्याला, त्याच्यामध्ये 0 to 9 हे नंबर इन्क्लूड केले जातात आणि A to F कॅरेक्टर्स इन्क्लूड केले जातात। मग त्याच्यामध्ये एची व्हॅल्यू किती असते? तर 10। सो टेक बायनरी कन्वर्जन ऑफ 10 बिकॉज A रिप्रेझेंट्स द न्युमेरिक व्हॅल्यू 10। 0 5 डिवायडेड बाय 2 2 2 डिवायडेड बाय 2 0 1। 10चं बायनरी कन्वर्जन काय येते? तर 1 0 0 0 हे झालं 10चं बायनरी कन्वर्जन। बायनरी कन्वर्जन परत तुम्ही एकदा चेक करा की आपण केलेलं बायनरी कन्वर्जन बरोबर आहे की नाही। याच्यासाठी तुम्हाला हाफ मार्क दिला जातो की तुम्ही हेक्साडेसिमलचं बायनरीमध्ये कन्वर्जन बरोबर केलं की नाही, कारण पूर्ण एक्झाम्पल डिपेंड कशावरती आहे, तर बायनरी कन्वर्जन जर बरोबर असेल तरच तुम्ही ते एक्झाम्पल ॲक्युरेट सॉल्व्ह करू शकता। आता आपली पहिली इन्स्ट्रक्शन काय सांगितली हो, ORAL। बघा, ORAL। आता मी मागच्याच वेळेला तुम्हाला सांगितलं की इन्स्ट्रक्शनवरती क्वेश्चन कसा विचारला जातो, तर डायरेक्टली तुम्हाला एक्झाम्पल दिलं जातं। आता हे एक्झाम्पल पहिल्यांदा तुम्हाला स्प्लिट करता आलं पाहिजे। या एक्झाम्पलमध्ये ORA हा काय आहे? OP कोड आहे आणि L काय आहे? तर रजिस्टर आहे। आता ORAचं मिनिंग काय आहे? हो, तर लॉजिकल ऑर विथ ॲक्युम्युलेटर। बघा, लॉजिकल ऑर विथ ॲक्युम्युलेटर म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे, तर ॲक्युम्युलेटरमधले कंटेंट आणि रजिस्टरमधले कंटेंट याच्यामध्ये लॉजिकल ऑर ग्रुपचा यूज करून आपल्याला रिझल्ट फाइंड आउट करायचे। आपण बायनरी कन्वर्जन केलेलं आहे, एचं बायनरी कन्वर्जन आहे 0 1 1 1 0 1 1 0। त्याच्यानंतर रजिस्टर एलचं बायनरी कन्वर्जन आहे 1 0 0 0 आणि 0 1 1 0। आता या दोघांच्यामध्ये आपल्याला ORA म्हणजे लॉजिकल ऑर विथ ॲक्युम्युलेटर याचा यूज करायचा आहे। मग ऑर गेटचं लॉजिक काय सांगतं आपल्याला? जर एक ट्रू आणि एक फॉल्स असेल किंवा दोन्ही ट्रू असतील तर रिझल्ट ट्रू येणार आहे, अदरवाईज रिझल्ट फॉल्स येणार आहे। मग इथं दोन्ही फॉल्स आहेत, रिझल्ट फॉल्स। ट्रू ट्रू रिझल्ट ट्रू, ट्रू ट्रू
रिजल्ट ट्रू फॉल्स फॉल्स रिजल्ट फॉल्स ट्रू फॉल्स रिजल्ट ट्रू ट्रू फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स ट्रू ॲक्युम्युलेटरमधले कंटेंट हे तुम्हाला मिळतील. आता थर्ड सॉरी बी बी काय सांगितलेलं आहे आर आर सी. आत्ताच आपण ही इन्स्ट्रक्शन बघितली आर आर सी म्हणजे काय तर इथं रोटेशन केलं जातं कशामधलं तर ॲक्युम्युलेटरमधले जे काही कंटेंट असतील त्या ॲक्युम्युलेटरमधले कंटेंट काय केले जातात तर रोटेट केले जातात आणि त्याची डायरेक्शन काय सांगितलेली आहे आर आर सी. आर आर सीचं मिनिंग काय तर राईटनं तुम्हाला काय करायचं आहेत ॲक्युम्युलेटरमधले कंटेंट हे रोटेट करायचे आहेत. आता आर आर सी इन्स्ट्रक्शन कुणावरती परफॉर्म करायचे तर फक्त ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट. आता ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट हा बायनरी डायग्राममध्ये रिप्रेझेंट करूया बीट पॅटर्न. आता ॲक्युम्युलेटरमध्ये तिथं कॅरी तयार झालं आहे का हो नाही आहे पहिल्याचं बायनरी कन्वर्जन काय आहे तर 0 1 1 1 आणि त्याच्यानंतर 0 1 1 0 आणि कॅरीचं जे पोझिशन आहे त्याला काय आहे 0 आहे D7 to D1. आता ज्याला इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाते त्यावेळेला याच्यातले बायनरी बीट जे आहेत ते कसे फिरवले जातात तर राईट डायरेक्शननं ते बायनरी बीट फिरवले जातात. बघा रोटेशन काय सांगितलेली आहे आपल्याला तर आर आर सी. आर आर सीचं मिनिंग काय तर रोटेट इच बायनरी बीट ऑफ ॲक्युम्युलेटर टू राईट. मग राईट ज्या आयला आपण रोटेशन करतो त्याला सुरुवात कुठून करतो आपण तर D0 जो बीट आहे तो कुठे जाणार आहे D7 जो बीट आहे तो D6 जाणार आहे. मग इथं रोटेशन कसं होणार आहे बघा या साईडला D7 हा पहिल्यांदा एम्प्टी होणार आहे 0 1 1 1 0 1 1 आणि D0 डेटा कुणामध्ये जाणार आहे तर कॅरीमध्येही तोच जाणार आहे आणि D7 तोच जाणार आहे. म्हणजे ज्याला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल त्याला याचा रिझल्ट जो आहे तो या पद्धतीचा मिळणार आहे. त्याच्यानंतर सी काय सांगितली आहे तर XRAL. आता XRAचं मिनिंग काय आहे हो तर एक्सक्लुझिव्ह अर की जे आपण लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये स्टडी केलं. आता इथे एक्सक्लुझिव्ह अर कुणाचा रिझल्ट बघायचा आहे तर ज्या पद्धतीने आपण ORA ही इन्स्ट्रक्शन बघितली की ज्याच्यामध्ये आपण अर गेटच्या लॉजिकचा यूज केला ॲक्युम्युलेटरमधले कंटेंट आणि रजिस्टर एलमधले कंटेंट त्याच पद्धतीने इथं एक्सक्लुझिव्ह अरमध्ये कुणाचा यूज करायचा आहे तर ॲक्युम्युलेटरमधले कंटेंट आणि रजिस्टर एलमधले कंटेंट या दोघांचा एक्सक्लुझिव्ह अरचा यूज करून रिझल्ट फाइंड आउट करायचा आहे. ॲक्युम्युलेटरचे कंटेंट मी राईट डाऊन करते 0 1 1 1 0 1 1 0 आणि रजिस्टर एलमधले कंटेंट आहेत 1 0 0 0 आणि 0 1 1 0. ओके या दोघांच्यामध्ये आपल्याला XRA लॉजिक वापरायचं आहे. एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचं लॉजिक काय सांगतं तर ज्याला दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असतील त्याला तुमचा रिझल्ट हा फॉल्स येणार आहे आणि अदरवाईज रिझल्ट हा ट्रू येणार आहे. मग पहिली केस बघा इथं दोन्ही 0 आहेत रिझल्ट फॉल्स. इथं दोन्ही 1 1 आहेत म्हणजे तुमचं इनपुट 1 आहे दोन्ही ठिकाणी ट्रू आहे रिझल्ट फॉल्स. इथं दोन्हीही ट्रू आहेत रिझल्ट फॉल्स. दोन्ही फॉल्स आहेत रिझल्ट फॉल्स. आता इथं बघा एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे एक व्हॅल्यू 1 आहे आणि एक व्हॅल्यू 0 आहे त्यामुळे रिझल्ट हा ट्रू मिळेल. इथं सुद्धा रिझल्ट ट्रू 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 म्हणजे ॲक्युम्युलेटरमधले कंटेंट काय होणार आहेत XRA इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर तर सगळेच्या सगळे कंटेंट हे 1 1 1 आणि त्याच्यानंतर 0 0 0. लक्षात आलं तुमच्या. आता डी नंबरची जी इन्स्ट्रक्शन आहे हे एक्झाम्पल नोटबुकमध्ये तुमच्या राईट डाऊन करून घ्या. आपल्याला डी नंबरचं अजून सॉल्व करायचं आहे. इथं मी ते सॉल्व करते डी. डीमध्ये काय सांगितलेलं आहे तर ॲड एल. आता इथं काय करायचं आहे व आपल्याला ADD. ADDचं मिनिंग काय आहे तर ॲड ॲक्युम्युलेटर टू रजिस्टर. बघा
ह्याचे जर ओपी कोड तुम्हाला व्यवस्थित पाठ असतील, तुम्ही व्यवस्थित ते अंडरस्टँडिंग करून घेतले असतील, तर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करणं डिफिकल्ट नाही आहे. त्याच्यासाठी मी सतत सांगत असते की जे काही आपण ओपी कोड बघतो ते शॉर्ट फॉर्ममध्ये आहेत, त्याचं मिनिंग काय आहे हे तुम्ही समजावून घ्या आणि त्या पद्धतीने जर तुम्ही ते लक्षात ठेवलं तर तुम्हाला एक्झाम्पल डिफिकल्ट जाणार नाही. आता ADDL म्हणजे काय आहे, इथं ॲड ॲक्युम्युलेटर टू रजिस्टर. ॲक्युम्युलेटर ए दिलेला आहे, रजिस्टर एल दिलेला आहे, या दोघांची आपल्याला काय करायचे आहे, ॲडिशन परफॉर्म करायचे आहे. ॲक्युम्युलेटरमधला डेटा राईट डाऊन करते मी, 011 0110, आणि रजिस्टर एलमधला डेटा आहे 1000 0110. ओके, ह्या दोघांची आपल्याला ॲडिशन परफॉर्म करायची आहे. इथं मी ॲड राईट डाऊन करते, ॲड इन्स्ट्रक्शन. आता ॲडिशनचे रूल्स आपल्याला माहीत आहेत, 1 + 0 1 0 + 1 1 1 + 1 sum = 0 and 1 carry forward 1 + 1 + 1 sum = 1 and 1 carry forward. आता इथं 0 + 0 सम येणार आहे 0, इथं 1 + 1 सम येणार आहे 0, आणि एक कॅरी फॉरवर्ड केला जाईल. 1 + 1 + 1 सम येणार आहे 1 1, कॅरी फॉरवर्ड, इथं सम 1 1 1 1 1, म्हणजे ॲक्युम्युलेटरमधला तुमचा कंटेंट हा एवढा झालेला आहे. बघा, याचं तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही तो डेटा परत हेक्साडेसिमलमध्ये कन्वर्ट करू शकता, किंवा रिझल्ट जो आहे तो या टाईपमध्ये बायनरीमध्ये जरी रिप्रेझेंट केला तरी तुमचे मार्क कुठेही कट केले जाणार नाहीत. लक्षात आलं तुमच्या की या टाईपचे तुम्हाला याच्यावरती एक्झाम्पल्स विचारले जातात 4 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी, त्यामुळं हे इथं तुमचे मार्क जायला नाही पाहिजेत, कारण हे एक्झाम्पल्स कशावरती डिपेंड आहेत तर टोटल ही अरिथमॅटिक ग्रुप आणि लॉजिकल ग्रुप ऑफ जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यावरतीच हे एक्झाम्पल तुम्हाला काय केले जातात, विचारले जातात. आजचं लेक्चर जे आहे त्याचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. उद्याच्या लेक्चरला आपण ब्रँचिंग कंट्रोल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या स्टार्ट करूयात. गुड बाय, हॅव अ नाईस डे.